हेलो स्टूडेंट, आज अपन कॉम्प्यूटर ग्राफिक्स मध्ये युनिट नंबर 3 ओव्हरव्यू ऑफ ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये मागच्या प्रीवियस लेक्चर मध्ये आपण टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन, आता टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन आणि शेरिंग हे 5 आपण टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन शिकलेलो आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन अँड होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम इन टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशनची बघणार आहोत. त्याचबरोबर कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन रोटेशन अबाउट आर्बिटरी पॉइंट दॅट इज कॉल्ड एज द पायवट पॉइंट हेही आपण शिकणार आहोत. आता आपण पहिल्यांदा मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन अँड होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम ही बघणार आहोत. इन 2D वी रिप्रेझेंट अ पॉइंट बाय टू कोऑर्डिनेट व्हॅल्यूज ऍज एक्स अँड वाय, वेअर ऍज इन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम अ पॉइंट इज रिप्रेझेंटेड बाय अ ट्रिपल ऍज एक्स कॉमा वाय अँड डब्ल्यू. आता 2D जो काही ट्रान्सफॉर्मेशन आहे याच्यामध्ये समजा आपण एखादा पॉइंट रिप्रेझेंट करायचा म्हटला तर आपल्याला दोन कोऑर्डिनेट व्हॅल्यूज लागतात, एक म्हणजे एक्स आणि दुसरा म्हणजे वाय. जर समजा तुम्हीच जी काही 2D ट्रान्सफॉर्मेशन जो आपण पॉइंट रिप्रेझेंट करणार आहे तो जर आपण होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर बघणार असेल तर आपल्याला ट्रिपल रिप्रेझेंट करावा लागतो, म्हणजे एक्स वाय आणि डब्ल्यू. डब्ल्यू हा म्हणजे काय असतो तर आपला वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम असते. फॉर 2D ट्रान्सफॉर्मेशन दिस होमोजिनियस पॅरामीटर डब्ल्यू इज इक्वल टू 1. आता हा जो काही आपल्याला डब्ल्यू वापरायचा आहे तो होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 2D ट्रान्सफॉर्मेशन जर करायचं असेल तर डब्ल्यू ची व्हॅल्यू आपली 1 असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस जर तुम्हाला एखादा पॉइंट रिप्रेझेंट करायचा असेल, आपल्याला माहित आहे एखादा पॉइंट रिप्रेझेंट करायचा असेल तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेटर लागतो, तोच पॉइंट आपल्याला होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट करायचा असेल तर आपल्याला एक्स वाय आणि डब्ल्यू, आता जो काही डब्ल्यू आहे त्याची व्हॅल्यू कंपल्सरी कुठल्याही 2D ट्रान्सफॉर्मेशन मध्ये होमोजिनियस पॅरामीटर जो डब्ल्यू आहे त्याची व्हॅल्यू 1 असणार आहे. देअरफोर इच 2 डायमेन्शनल पॉइंट कॅन बी रिप्रेझेंटेड विथ होमोजिनियस कोऑर्डिनेट ऍज एक्स वाय आणि 1. म्हणजे आता जो काही आपण 2 डायमेन्शनल मधला जो काही पॉइंट आहे तो जर होमोजिनियस कोऑर्डिनेटर सिस्टीम मध्ये बरोबर रिप्रेझेंट करायचा असेल तर तुमचा त्या पॉइंटचा कोऑर्डिनेटर काय असणार आहे, एक्स कॉमा वाय कॉमा 1 असेल. देअरफोर होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम रिप्रेझेंट 2x2 मॅट्रिक्स फॉर्म ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऍज 3x3 मॅट्रिक्स फॉर्म इंट्रोड्युसिंग ऍडिशनल डमी कोऑर्डिनेट डब्ल्यू ऑफ युनिट व्हॅल्यू. आता जो काही आपला होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम रिप्रेझेंट आपण कशामध्ये करतो तर 2x2 मॅट्रिक्स मध्ये करतो. आता आपल्याला जो काही डमी कोऑर्डिनेटेड डब्ल्यू जो आहे, म्हणजे जर तुम्हाला वर्ल्ड कोऑर्डिनेटर सिस्टीम म्हणजेच होमोजिनियस कोऑर्डिनेटर सिस्टीम मध्ये आपल्याला ज्या काही 2D जे काही 2x2 मॅट्रिक्स आहेत ते आपण 3x3 मॅट्रिक्स मध्ये आपण काय करणार आहे, इंट्रोड्यूस करणार आहोत. आता याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ऍडव्हान्टेजेस ऑफ होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम, इट अलाउ टू एक्सप्रेस ऑल ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन ऍज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन विच इज व्हेरी युजफुल इन कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन. आता होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीमचा उपयोग काय होणार आहे तर तुम्ही जे काही इक्वेशन लिहिणार आहे कुठल्याही ट्रान्सफॉर्मेशनचे जे काही इक्वेशन लिहिणार आहे ते आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आणि तो मॅट्रिक्स फॉर्म जो आहे त्याचा आपण मल्टिप्लिकेशन करतो. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार आहे, ज्यावेळेस आपल्याला कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन काढायचं असतो त्यावेळेस याचा काय आहे, होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीमचा जास्त युजफुल आहे. आता आपण बघणार आहे होमोजिनियस मॅट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ 2D ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जे काही 2D ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे ट्रान्सलेशन, स्केलिंग, रिफ्लेक्शन असेल, शेअरिंग असेल, रोटेशन असेल, हे जे काही आपले 2D ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचं होमोजिनियस मॅट्रिक रिप्रेझेंटेशन कसं करतात ते बघणार आहे. आता होमोजिनियस मॅट्रिक रिप्रेझेंटेशन जो आहे तो 3x3 मॅट्रिक्स मध्ये येणार आहे. आता पहिल्यांदा बघूया ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन करताना काय नाही, मी आधीच सांगितलं तुम्हाला की जे काही होमोजिनियस मॅट्रिक रिप्रेझेंटेशन आहे ते 3x3 मॅट्रिक्स मध्ये असतात. म्हणजे तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला माहित आहे, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस टी एक्स हे आपलं
ट्रांसलेशनचं इक्वेशन आहे. पण ज्यावेळेस तुम्ही होमोजिनियस मॅट्रिक रिप्रेझेंटेशन मध्ये ज्यावेळी तुम्ही रिप्रेझेंट करता त्यावेळेस तो काय होणार आहे, एक्स डॅश वाय डॅश वन इज इक्वल टू 10 TX 01 TY 001 आणि नेक्स्ट तुमचं काय असणार आहे एक्स वाय आणि वन. आता यावेळी ज्यावेळी तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करा त्यावेळी तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, टी एक्स प्लस एक्स अशी तुमची व्हॅल्यू येणार आहे. आता जर स्केलिंग बघितलं तर काय होणार आहे, एक्स डॅश वाय डॅश वन इज इक्वल टू, आता आपल्याला माहित आहे आपण ज्यावेळी 2x2 मॅट्रिक्स बघितला त्यावेळी आपण काय करत होतो, एस एक्स 0 0 S1. ज्यावेळी 3x3 मॅट्रिक्स मध्ये आपण बघणार आहे त्यावेळी तो काय होणार आहे, एस एक्स 0 0 0 SY 0 आणि 0 0 1. आणि जे काही तुमचे ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेटर ओरिजिनल ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेटर असेल ते म्हणजेच काय आहे, एक्स वाय आणि वन. नेक्स्ट आहे रोटेशन. सेम रोटेशनला आपण काय करतो, एक्स डॅश वाय डॅश इज इक्वल टू कॉस थीटा मायनस साईन थीटा आणि कॉस थीटा एवढंच घेत होतो. पण होमोजिनियस मध्ये काय आहे, 3x3 मॅट्रिक्स असल्यामुळं एक्स डॅश वाय डॅश वन इज इक्वल टू कॉस थीटा मायनस साईन थीटा 0 sin theta cos theta 0 0 0 1 आणि तुमचा जो काही ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे त्याचे कोऑर्डिनेटर एक्स वाय आणि वन. नेक्स्ट आहे शेअरिंग. आता शेअरिंग मध्ये एस एच एक्स इज इक्वल टू 100 SHX 10 001. म्हणजे जर तुम्हाला कुठल्याही ऑब्जेक्टचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल आणि मल्टिप्लिकेशन आपलं जर एक्स शेअरिंगला असेल तर तुम्हाला हा मॅट्रिक्स घेऊन आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे आपल्याला त्याचा शेअरिंगचा जो नेक्स्ट ऑब्जेक्ट असेल तो आपल्याला मिळणार आहे. सेम एस एच वाय म्हणजे रिफ्लेक्शन शेअरिंग अबाउट द वाय ऍक्सिस असेल तर काय होणार आहे, 1 SHS Y 0 0 1 0 आणि 0 0 1. सेम हा जर मॅट्रिक्स घेतला आणि तुमच्या ओरिजिनल कोऑर्डिनेटर बरोबर मल्टिप्लिकेशन केला तर तुमचं न्यू कोऑर्डिनेटर सिस्टीम तुम्हाला मिळणार आहे. सेम रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शनचे 5 पार्ट आहेत, त्यातला पहिला जो आहे तो रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस, मग त्याचा कोऑर्डिनेटर सिस्टीम काय असणार आहे, 100 0 0 1 0 आणि 0 0 1. सेम जर रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस सांगितला, हा जो मॅट्रिक्स आहे तो मल्टीप्लाय बाय ओल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम, त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे, नवीन कोऑर्डिनेटर सिस्टीम मिळणार आहे. सेकंड रिफ्लेक्शन अबाउट वाय ऍक्सिस, ज्यावेळी तुम्ही रिफ्लेक्शन अबाउट वाय ऍक्सिस कराल त्यावेळी काय होणार आहे, -100 0 1 0 0 0 1. सेम रिफ्लेक्शन अबाउट वाय ऍक्सिस असेल तर हा मॅट्रिक्स मल्टिप्लाय काय करायचं, नेक्स्ट आपले जे काही ओल्ड आहेत त्याच्याशी मल्टिप्लिकेशन करायचं तेव्हा आपल्याला न्यू कोऑर्डिनेटर मिळणार आहे. थर्ड आहे रिफ्लेक्शन अबाउट ओरिजिन. -100 0 0 -1 0 आणि 0 0 1. सेम जर तुम्हाला रिफ्लेक्शन अबाउट ओरिजिन सांगितला तर हा मॅट्रिक्स आपण काय करायचं, आपल्या ओल्ड कोऑर्डिनेटर बरोबर मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर आपल्याला न्यू कोऑर्डिनेटर सिस्टीम मिळणार आहे. चौथा जो आहे तो रिफ्लेक्शन अबाउट लाईन वाय इज इक्वल टू एक्स, त्याचा मॅट्रिक्स काय आहे, 0 1 0 1 0 0 आणि 0 0 1. आणि लास्टचा जो आहे रिफ्लेक्शन अबाउट लाईन वाय इज इक्वल टू -X, 0 -1 0 -1 0 0 0 1. हे झालं आपलं रिफ्लेक्शनचा. सेकंड पॉइंट आहे कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन रोटेशन अबाउट आर्बिटरी पॉइंट. ह्याच्यावरती 4 मार्काला क्वेश्चन विचारतात. आता आर्बिटरी पॉइंट म्हणजेच तुमचा पायोट पॉइंट पण आपण त्याला म्हणतो. टू डू अ रोटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी सिलेक्टेड आर्बिटरी पॉइंट P1 X1 Y1 फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन शाल बी परफॉर्म. आता जर समजा एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला रोटेट करायचा असेल एखाद्या आर्बिटरी पॉइंटला, आता तो आर्बिटरी पॉइंट समजा आपण P1 हा कन्सिडर केला तर त्याचे कोऑर्डिनेटर काय आहे, X1 Y1. आणि त्यानंतर त्या पॉइंट पासून आपल्याला जर रोटेट करायचं असेल त्यालाच आपण काय म्हणतो, आर्बिटरी पॉइंट पासून जर तुम्हाला रोटेट करायचं असेल तर खालील जे काही आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते खालील प्रमाणे आहे. पहिला जो आहे तो म्हणजे ट्रान्सलेशन, म्हणजे आपला जो पहिला ऑब्जेक्ट आहे तो पहिल्यांदा ट्रान्सलेट करायचा. मग आता ट्रान्सलेट कुठं करायचा,
Translate an object so that arbitrary point P1 is moved to coordinate origin. म्हणजे तुमचा जो कुठे जरी ऑब्जेक्ट असला तो काही आर्बिटरी पॉइंट असेल त्या ऑब्जेक्टचा तो कुठं मूव्ह करायचा तर तो आर्बिटरी पॉइंट आपण ओरिजिनला आणून ट्रान्सलेट करायचा म्हणजे मूव्ह करायचा. सेकंड स्टेपला काय करायचं रोटेट. मग रोटेट कुठं करायचं रोटेट ऑब्जेक्ट अबाउट ओरिजिन. म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट मिळाला तो कुठं आहे आता ओरिजिन पासून आहे आणि ओरिजिनला येऊन तो काय करायचा रोटेट करायचा म्हणजे तुमचा रोटेशनचा अँगल किती आहे ते बघायचं आणि तो ऑब्जेक्ट काय करायचा रोटेट करायचा. कुठं रोटेट करायचं ओरिजिन पासून रोटेट करायचा. आणि तिसरी स्टेप परत ट्रान्सलेट करायचा. आता तो परत ट्रान्सलेट कुठं करायचा ट्रान्सलेट ऑब्जेक्ट सो दॅट आर्बिटरी पॉइंट P1 इज मूव बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे जिथं आधी तुमचा P1 होता तिथंच तुम्ही काय करायचं तो रोटेट केलेला ऑब्जेक्ट आहे तसंच त्याच पोझिशनला नेऊन ठेवायचं. जर तुम्हाला कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन रोटेशन अबाउट आर्बिटरी पॉइंट आला तर पहिली स्टेप आपल्याला ट्रान्सलेशन, सेकंड रोटेट आणि तिसरं परत ट्रान्सलेट. म्हणजे पहिल्या ट्रान्सलेशनला काय करायचं जिथं तुमचा ऑब्जेक्ट आहे तो कुठं आणायचा ओरिजिनला आणायचा त्या ओरिजिनलाच तो रोटेट करायचा आणि परत रोटेट केलेला ऑब्जेक्ट आहे तो त्याच्या ओरिजिनल पॉइंटला किंवा ओरिजिनल पोझिशनला आणून ठेवायचा. हा झाला आर्बिटरी पॉइंटचा. रोटेट अबाउट पॉइंट P1 X1, Y1. आता तो कसा करणार आहे आपण पहिला ट्रान्सलेट करायचा P1 टू ओरिजिन, सेकंडला रोटेट करायचं ओरिजिनला आणि थर्डला ट्रान्सलेट बॅक टू P1 ला करायचा. इक्वेशन फॉर दिस कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर्म इज ॲज फॉलो. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला एक्झाम्पलसाठी तर तुम्हाला हा मॅट्रिक्स फॉर्म यूज करून आपण काय करू शकतो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आता रोटेट काय आहे आपलं इक्वेशन P' इज इक्वल टू. आता हा जो काही आपला X1, Y1 आहे कोऑर्डिनेटर तो पहिल्यांदा काय करायचा ट्रान्सलेट करायचा म्हणून इथं काय लिहिले T X1, Y1. नंतर काय करायचं आपल्याला रोटेट म्हणजे इनटू R θ जेवढा काही अँगल असेल तेवढा करायचा आणि इनटू परत काय करायचा येतो परत ट्रान्सलेट करायचा. आता बॅक टू ट्रान्सलेट म्हणलं तर प्लसला आला तर तो मायनसला जायला पाहिजे म्हणजे जेव्हा जिथं आहे तिथं परत न्यायचं आहे म्हणून इथं काय केलंय ट्री आपण याला टी इनवर्स पण म्हणू शकतो म्हणजे T X1, Y1. आता हे इक्वेशन कसं लिहायचं आहे ज्यावेळी तुम्ही ट्रान्सलेट करणार त्यावेळी काय होणार आहे तो ट्रान्सलेशन कोऑर्डिनेटर सिस्टीम काय असणार आहे 1 0 X1 0 1 Y1 आणि 0 0 1. हा ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स माहिती आहे आपल्याला. सेम रोटेशनचा मॅट्रिक्स काय आहे आपला cos θ - sin θ 0 sin θ cos θ 0 आणि 0 0 1. आणि परत आपल्याला काय करायचंय ट्रान्सलेशन इनवर्स करायचं आहे म्हणून काय केलंय तर 1 0 - X1 0 1 - Y1 आणि 0 0 1. आणि आपली जी काही ओरिजिनल ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेटर आहेत ते X, Y आणि 1 असा कन्सिडर केलाय. आता आपल्याला काय करायचंय हिअर X1, Y1 आर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P1 अँड हेन्स आर ट्रान्सलेशन फॅक्टर TX and TY. वी वॉन्ट टू मूव P1 टू ओरिजिन. X1 and Y1 आर X and Y डिस्टन्सेस टू P1 अँड हेन्स इट इज ट्रान्सलेशन फॅक्टर. आता जो X1 आणि Y1 P1 चे कोऑर्डिनेटर आहे तो आपल्याला ट्रान्सलेट करायचा आहे तो कुठं करायचा आहे TX आणि TY हा आपला ट्रान्सलेशनचा फॅक्टर आहे. आता तो कुठं आणायचा आहे आपल्याला वी वॉन्ट टू मूव P1 टू ओरिजिन. तो P1 पासून कुठं आणायचा आहे ओरिजिनला म्हणजे X1, Y1 हे काय असणार आहे X आणि Y चे डिस्टन्सेस असणार आहे कुठून P1 पासून आणि ते त्यालाच आपण काय म्हणणार आहे ट्रान्सलेशन फॅक्टर म्हणणार आहे. मग P' इज इक्वल टू cos θ - sin θ X1 (1 - cos θ) (+Y1 sin θ) sin θ cos θ (Y1 - 1 - cos θ) (-X1 - sin θ) आणि 0 0 1. म्हणजे जो काही आपला प्रिव्हियस मॅट्रिक्स होता हा जो काही मॅट्रिक्स आहे याचं पूर्ण जर मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे पहिल्यांदा काय करा
ह्या दोन्हीचे काय करा, मल्टिप्लिकेशन करा आणि नंतर ती जो काही याच्यापासून मिळणारा मॅट्रिक्स आहे इंटू ह्या मॅट्रिक्स बरोबर करा. ज्यावेळी या तिन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होईल त्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, हा जो ओरिजिनल मॅट्रिक्स मिळेल त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, तर कॉस थीटा मायनस साईन थीटा एक्स वन वन मायनस कॉस थीटा प्लस वाय वन इंटू साईन थीटा. साईन थीटा कॉस थीटा वाय वन इंटू वन मायनस कॉस थीटा मायनस एक्स वन साईन थीटा आणि झिरो झिरो वन आणि हे आपले ओरिजिनल कोऑर्डिनेटर, हा आपल्याला मॅट्रिक्स तयार मिळेल. त्यानंतर आता आपल्याला डायग्राम कशी दिसणार आहे, समजा आता हा जो काही ऑब्जेक्ट आहे किंवा ही जी ओरिजिनल इमेज आहे त्याचा पी वन म्हणजेच आर्बिटरी पॉईंट हा असेल. त्यानंतर आपल्याला पहिली स्टेप काय करायचंय, ट्रान्सलेट करायचंय. ट्रान्सलेट कुठं करायचंय, तर ओरिजिनला, म्हणून तो ऑब्जेक्ट आपण इथं आणून ठेवला. म्हणजे तुमचं जो काही इमेज आहे तो कसा दिसणार आहे, आफ्टर ट्रान्सलेशन ऑफ पी वन टू ओरिजिन. आणि त्यानंतर जो काही आपल्याला अँगल मिळेल त्याच्यावरून तो आपल्याला रोटेट करायचंय. कुठून रोटेट करायचं, ओरिजिन पासून. म्हणून तिसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसेल, आफ्टर रोटेशन जेवढा अँगल असेल त्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट काय होईल, रोटेट होईल. आणि लास्टला काय होणार आहे, तुमचा जो काही पी वन होता आधीच्या पोझिशनला म्हणजेच इथं त्या पोझिशनला तुमचा पी वन आहे असं रोटेट झालेला ठेवायचंय. म्हणजे आफ्टर ट्रान्सलेशन टू ओरिजिन पी वन ही तुमची डायग्राम दिसणार आहे. थँक्यू.